नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो मागचा भाग बघितला वाक्याचा चुकीचा भाग ओळखणे त्याच प्रकारचा आता आपण त्याच्यावर आधारित जे प्रश्न असतात त्यातला सराव प्रश्न प्रकार एक बघणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न बघा, प्रश्न असा आहे की पुढील प्रत्येक शब्दातील प्रश्नातील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द राहतो, त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्हाला त्या परीक्षेमध्ये रंगवायचं असतं। बघा प्रश्न बघा, गोष्ट किंवा एक किंवा ऑब्लिक एकावेळी ऑब्लिक अनेक करावी अशा प्रकारचं हे वाक्य आहे। हे वाक्य आपल्याला जुळून घ्यायचं आहे, वाक्य जुळून त्याच्यातील जो अनावश्यक आहे जो चुकीचा शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा असतो। बघा मग आपण आधी याचं वाक्य तयार करावं लागतं आपल्याला की बघा एकावेळी एक गोष्ट करावी असं हे वाक्य तयार होतं। तर बघा या ठिकाणी एकावेळी अनेक गोष्टी करावी असा अर्थ होत नाही, म्हणजे हा शब्द या ठिकाणी चुकीचा येतो। म्हणून चुकीचा आल्यामुळे त्याचा पर्याय आपण बघायचा की बघा हे पहिला पर्याय आहे एक, दुसरा पर्याय आहे अतिरेक, तिसरा पर्याय आहे अनेक आणि चौथा पर्याय करावी। म्हणून या ठिकाणी अनावश्यक शब्द कोणता आहे, तर अनावश्यक शब्द आहे अनेक। म्हणजे आपल्याला पहिले वाक्य तयार करून जुळून घ्यायचं आहे आणि वाक्य जुळून आपल्याला त्यातला चुकीचा शब्द ओळखायचा असतो असा प्रश्न आपल्याला येत असतो। बघा त्याच प्रकारातला दुसरा प्रश्न बघा की स्वीकारली लोकशाही आहे निजामशाही भारताने। तर बघा भारताने लोकशाही स्वीकारली आहे, तर या ठिकाणी बघा अयोग्य शब्द कोणता आहे की अनावश्यक शब्द कोणता आहे किंवा चुकीचा शब्द कोणता आहे, तर या ठिकाणी निजामशाही हा चुकीचा शब्द आहे। म्हणून ज्या पर्यायमध्ये ज्या पर्याय क्रमांकाला तो शब्द आहे तो आपण ओळखायचा आहे। बघा इथं भारताने पहिला पर्याय, दुसरा निजामशाही, तिसरा लोकशाही आणि चौथा स्वीकारली, तर या प्रश्नामध्ये निजामशाही हा चुकीचा शब्द असल्यामुळे तो या ठिकाणी पर्याय आपला बरोबर आहे। बघा आता त्याच प्रकारातला तिसरा प्रश्न आहे की मातीचे ढीग चवळ जागोजागी होते पडलेले। तर बघा या ठिकाणी समूहदर्शी शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। मातीचा काय असतो तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे। म्हणून मातीचे ढीग किंवा जागोजागी मातीचे ढीग पडलेले होते असं हे वाक्य तयार होतं आणि यातला चुकीचा शब्द येतो चवळ। चवळ ही कशाची असते आपल्याला माहिती आहे की ती भाकरी चवळ असते, म्हणून तो शब्द चुकीचा आहे। म्हणून पर्याय आपला तोच बरोबर असतो, जो शब्द चुकीचा असतो तो शब्द आपण त्या ठिकाणी निवडायचा असतो। म्हणून हा चवळ या ठिकाणी दुसरा शब्द आहे, चुकीचा शब्द आहे। अशातलाच बघा आता हा ह्याच घटकातला प्रकार दुसरा आहे। बघा की पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील योग्य वाक्य असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। तर अशा वेळेस आपल्याला चारही वाक्य वाचावं लागतील आणि चारही वाक्य वाचून त्याच्यातला लिंग वचन आणि काळ यानुसार त्या क्रियापदामध्ये जो बदल होतो तो बदल लक्षात घेऊन योग्य असणारं वाक्य या ठिकाणी आपल्याला निवडायचं असतं। बघा इथं दिलंय की परवा माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे, हे पहिलं वाक्य आहे। दुसरं आहे काल माझ्या वडिलांचा वाढदिवस होती, हे दुसरं वाक्य आहे। परवा माझ्या वडिलांचा वाढदिवस आहेत, उद्या माझ्या वडिलांचा वाढदिवस होता, अशा प्रकारे बघा। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी क्रियापदामध्ये बदल केला आहे म्हणून वाक्य सुसंगत होत नाही। मग आपल्याला काय पाहिजे, योग्य वाक्य पाहिजे। म्हणून या ठिकाणी परवा माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे हे वाक्य या ठिकाणी योग्य होतं। म्हणून पर्याय क्रमांक एक आपण या ठिकाणी रंगवायचं आहे। त्यानंतर बघा यातलाच प्रकार आहे दुसरा प्रश्न बघा की जिल्हा जीप शाळेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मोफत मिळत आहे, जीप शाळेत शिक्षण मोफत मिळत होते, जीप शाळेत शिक्षण मोफत मिळणार आहे, जीप शाळेत शिक्षण मोफत मिळणार होते। तर बघा यातलं बघितलं आपण, तर आपण आज सुद्धा लक्षात घ्या की आपण सुद्धा आता सुद्धा आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो आणि ते शिक्षण जे घेतो ते आपल्याला मोफत मिळतं आणि ते आपल्याला अजून मिळतंय। म्हणून आपलं पहिलं वाक्य जे आहे जीप शाळेत शिक्षण मोफत मिळत आहे हे वाक्य या ठिकाणी योग्य होतं। म्हणून आपण या ठिकाणी जो पहिला पर्याय तो योग्य आहे, म्हणजे योग्य वाक्य आहे, म्हणून तोच आपला पर्याय योग्य आहे। अशा प्रकारे दोन प्रश्नांचे प्रकार असतात, ते आपण लक्षात घेऊन त्यांचा सराव करायचा आहे आणि अशा प्रकारे येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत आपण भरपूर असं उज्ज्वल असं यश मिळवावं अशी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।